हाय एवरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वेज फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे। आता तुम्ही म्हणाल वेज फिश फ्राय म्हणजे काय, तर हे आहेत सुरणाचे काप, अगदी माशासारखे लागतात। तर ज्यांना मासे खायची इच्छा होते आणि वार वगैरे बाळलेले असतात तर त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे। तर चला मग आपण आता याची रेसिपी पाहूयात। आणि जर का तुम्ही अजून अशा प्रकारे चवळीच्या भाजीची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। सुरणाचे काप बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो सुरण घेतलेलं आहे। हे कंद असतं त्यामुळे ते मातीत असतं, त्यामुळे इथे माती लागलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सुरण आहे, तुम्हाला मंडईमध्ये मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल। आता आपण याची सालं काढून घेऊयात। तर सालं काढण्यासाठी तुम्ही अर्थातच सुरीचा वापर करू शकता। तर अशा प्रकारे सालीबरोबर मातीही निघून जाते। सुरण हे थोडेसे खाजरी असतात त्यामुळे कट करताना तुम्ही हाताला थोडेसे तेल लावले तरी चालेल। आता इथे आपण सुरणाचे काप करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आता आपण काप करत जाऊयात। तर तुम्हाला जर त्रिकोणी काप करायला जमले तर त्रिकोणीही करा, त्रिकोणी काप केलेले खूप छान दिसतात। तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये मी याचे काप तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे थोडेसे उकडवून घेणार आहोत। त्याच्या आधी मी एकदा हे धुवून घेते। धुवून घेतल्यानंतर इथे मी गॅसवरती एक अर्धा पातेलं पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण हे काप टाकूयात। आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, सुरण थोडेसे खाजरे असते त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कुठलाही आंबट पदार्थ टाकू शकता। मी इथे कोकम टाकलेली आहे, तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता। त्यासोबतच आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालूया। आणि अगदी 3 ते 4 मिनटंच आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे। इथे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत, तुम्ही हातानेही हे तोडून बघू शकता। थोडेसे शिजवायचे आहेत, एकदम जास्त पण ओव्हरकुक करायचे नाही आहेत, नाहीतर फ्राय करताना ते तुटू शकतात। काप मी लगेचच एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये काही पाणी वगैरे असेल तर ते निथळून जाईल। आणि त्याच्यानंतर आता आपण जसं माशाला मसाला बनवतो, मसाला लावतो, त्याचप्रमाणे आता मसाला लावायचा आहे। त्यासाठी मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। 1 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, त्यासोबतच मी इथे 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तर ह्याची जी क्वांटिटी आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवा। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। आधी पण आपण शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं, थोडंसं आता इथे मीठ घालूयात। आणि मिक्स केलेला मसाला तसाच ठेवूयात। आणि त्याच्यानंतर आपण सुरणाला सगळ्यात आधी आले लसणाची पेस्ट लावून घेऊयात। तर 1 ते 1.5 चमचा मी आले लसणाची पेस्ट सुरणाच्या कापनं लावलेली आहे। आणि थोडीशी मी कोकम पण याच्यामध्ये घालते आहे। आपण नेहमीच कुठल्याही माशाच्या प्रकारामध्ये कोकम वापरतोच, त्यामुळे कोकम वापरलेली आहे आणि खास पण कमी होऊन जाईल। त्यासोबतच मी इथे जो आपण बनवलेला मसाला होता तो चांगला कोट करून घेतलेला आहे। या पीसेसवरती थोडीशी कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली। मसाला प्रत्येक पीसेसना व्यवस्थित लागला गेला पाहिजे, त्यामुळे एक एक पीस घेऊन मसाला चोळून ठेवा। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे कोटिंग तयार करून घ्यायचं आहे फ्राय करायला। तर एका प्लेटमध्ये मी 1/2 वाटी बारीक रवा, 1 चिमूटभर मीठ आणि 1 चिमूटभर लाल तिखट घेतलेलं आहे। तर कोटिंग चांगलं दिसावं यासाठी लाल तिखट वापरलेलं आहे आणि थोडीशी टेस्ट यावी यासाठी मीठ वापरलं आहे। तसेच आपले काप कुरकुरीत व्हावे यासाठी रवा वापरलेला आहे। तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण वापरू शकता। मासे फ्राय करताना मला नेहमी रव्याचे कोटिंगच आवडते, त्यामुळे रवा घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आता आपण एक एक पीसेस घालूयात आणि हे जे रव्याचं मिक्सचर आहे ते चांगलं लावून घेऊयात। सुरणावर आपण हलकासा रवा प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित लागला गेला जाईल। आता आपण बॅचेसमध्ये फ्राय करून घेणार आहे। इथे मी एक बॅच तयार करून घेतलेली आहे, बाकीचे काप आपल्याला नंतर तयार करून घ्यावे लागतील। आता आपण हे काप शॅलो फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण शॅलो फ्राय करण्यासाठी तेल घालूया। 2-3 टेबलस्पून तरी तेल लागेल। तेल मीडियम हीटवरती चांगलं गरम होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक करत हे काप सोडणार आहोत। काप आपल्याला दोन्ही बाजूंनी सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यावे लागतील। आता खालची बाजू इथे 3 ते 4 मिनटानंतर फ्राय होते, तसे आपण इथे टर्न करून घेऊ। आणि परत वरची जी बाजू खाली गेली आहे ती आणखीन 3-4 मिनटे फ्राय करून घेऊ।
गॅसची फ्लेम तुम्ही इथे लो किंवा मीडियम ठेवू शकता। आता इथे साधारण 7 ते 8 मिनटं मी फ्राय करून घेतलेले आहेत हे सुरणाचे कप। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि खूप छानही लागतात, खूप टेस्टी लागतात। आणि जर तुम्हाला सफेद तिळाची टेस्ट आवडत असेल तर फ्राय करताना याच्यावरती थोडेसे तिळही तुम्ही स्प्रिंकल करू शकता। तर अगदी कुरकुरीत, अगदी टेस्टी तुम्ही हे सॉसबरोबर खावं ॲज अ स्नॅक, किंवा चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकता। डाळभातासोबतही खूप छान लागतात। भाजी मंडईमध्ये सुरण तुम्हाला अगदी आरामात मिळून जाईल, त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।